नमस्कार, मी स्नेहल मुकाशी, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत. जीएसटी परिषदेने मातीच्या मूर्तीवर कुठलाही कर न आकारण्याचा निर्णय घेतलाय. मात्र यावर्षी त्याचा प्रत्यक्ष लाभ गणेश भक्तांना होणार नसल्याचं बाजारातील परिस्थितीतून जाणवतं. येत्या 13 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे. याकरिता सार्वजनिक मंडळे आणि घरगुती गणेश मूर्तींची ऑर्डर 1.5-2 महिन्यापासूनच किमतीच्या 50% रक्कम भरून नोंदवण्यास प्रारंभ झाला. शिवाय सर्वच गणेश मूर्ती आकाराला आल्या असून फक्त रंगरंगोटी आणि कलाकुसरीचं काम बाकी आहे. येथील मूर्तीशाळेत 6 महिन्यापूर्वीच गुजरातच्या भावनगर येथून शाडू माती तर नारळाचा काथ्या आणि इको फ्रेंडली रंग मुंबईच्या बाजारातून आणण्यात आले. त्यांच्या खरेदीवर GST लावण्यात आलाय. तथापि एकूण उत्पादन खर्चाचा अंतर्भाव करून मूर्तीची किंमत ठरवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना GST चा अतिभार सोसावा लागणार आहे. तसे न केल्यास मूर्तीकरांना त्याचा फटका सोसावा लागेल असं मूर्तीकरांचं म्हणणं आहे. गुजरातच्या बलसाड, नवसारी, वापी, खतलवाड, उंबरगाव, सिलवासा आणि दमन या भागातून हजारो गणेश मूर्ती निर्यात केल्या जातात. तयार होणाऱ्या एकूण उत्पादनापैकी 90% मूर्तीची विक्री या भागात होत असून उर्वरित अन्य पालघर जिल्ह्यात होते. त्यांची अर्धी किंमत घेऊन बुकिंग झालेत. भिवंडीत मातृत्वाला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडलीय. जन्मदात्या आईचं आपल्या पोटच्या गोळ्याची वैरी झालीये. जन्मदात्या आईनं 6 महिन्याच्या मुलाला सततच्या रडण्यामुळे त्याची नाल्याच्या पाण्यात बुडून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडलीये. कल्पना निलेश गायकर वय 25 असं ह्या महिलेचं नाव असून 6 महिन्याच्या ऋषभ नावाच्या मुलाची हत्या केलीये. ही घटना भिवंडीतील धापसीपाडा परिसरात घडलीये. कल्पना यांचा मुलगा ऋषभचा बुधवारी मृत्यू झाला होता. या प्रकरणातून आपली सुखरूप सुटका व्हावी म्हणून आरोपी कल्पनाने ऋषभचा अपघाती मृत्यू झालाय असं भासवलं. मात्र शवविच्छेदनानंतर ऋषभला पाण्यात बुडून मारल्याचं उघडकीस आले. त्यावेळी पोलिसांनी कल्पना यांची सखोल चौकशी केली असता त्यांनीच ऋषभची हत्या केल्याची कबुली दिलीय. ऋषभ सतत आजारी पडायचा आणि सतत रडायचा, त्याचप्रमाणे कल्पनाही सतत आजारी पडत असल्यानं वैतागून तिने ऋषभला नाल्याच्या पाण्यात बुडून मारल्याची कबुली भिवंडी पोलिसांना दिली. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी तिला अटक केली असून तिच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.